जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. करवंद येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून सदर प्रकरणावर करवंद गावाचे महिला सरपंच व करवंद गावातच राहणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उद्या निघालेल्या मोर्चात सामील का होऊ शकले नाहीत, बुद्धी पुरस्कार सामील झाले नाहीत, सदर मोर्चाला देवेंद्र पाटील यांना आमंत्रित करून देखील मोर्चाकडे का पाठ फिरवली, यामुळे गावाचे प्रतिष्ठित व्यक्तीने गावाच्या व समाजाच्या नावाला कलंकित करणाऱ्यांच्या विरोधात गप्प बसल्याने तालुक्यातील समाज बांधवांना याबाबत खंत व्यक्त होत आहे.